चोवीच्या शाळेत भरायचे फीचे पैसे दादा वहिनी तुझ्या उपचारासाठी भरले आहेत. गुलाब दादा हे घ्या, सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट केल्या, बिल पण भरले, तुम्ही जाऊन डॉक्टरांशी बोला बरं. वहिनी साहेब, दादा साहेब, वहिनी साहेब. गुलाब दादा काय करताय? काय चाललंय तुमचं? देव माणसं आहेत बघा, आणि तुमचे हे उपकरण्या कसं फेडणार आहे मलाच माहित नाही. गुलाब वेड आहेस का तू? हा उपकाराची कसली भाषा करतोयस रे? आम्ही कोणीच नाही होत तुझे. अरे लहान भावासारखा आहेस तू माझ्या. मला सांग, तू इतकं केलंयस आमच्यासाठी, आम्ही म्हणू का की तुझे उपकार कसे फेडू म्हणून? आता रडायचं नाही, रडणं थांब. शांत. पण वहिनी साहेब, मला एक कळत नाही, तुमच्या घराच्या बाहेर त्या फराळाच्या बॉक्स मध्ये फटाके कोणी पेटवून ठेवले असतील? मुझे ना और भी कुछ घर में दिवाली लेने के लिए जाना है, तो मेरा ये कुछ सामान मैं यहाँ पे रख सकती हूँ? आपण त्याविषयी नंतर बोलू, आधी सगुणाची सर्जरी वेळेत सुरू होणं महत्त्वाचं आहे. तुम्ही जाऊन डॉक्टरांशी बोला बरं. मी बोलतो डॉक्टरांशी. चल बोला, आलोच. हॅलो सौमित्र भाऊजी, बोला ना. आज कसा फोन केला? म्हणजे वहिनी सहज विचारायला फोन केला होता. तिथे सगळं ठीक आहे ना? हो आम्ही ठीक आहोत. काय झालं, तुम्ही असं अचानक फोन करून का विचारताय? काय झालंय? दादा घरी नाहीये का? नाही, ते डॉक्टरांशी बोलायला गेले. डॉक्टर? डॉक्टरकडे का गेलाय दादा? काय झालं वहिनी? हे बघ, गोवीला काही झालंय का? प्लीज मला सगळं खरं खरं सांग. नाही नाही नाही, आम्ही सगळे ठीक आहोत. ऍक्च्युली सौमित्र भाऊजी, घरी एक म्हातारी बाई आली होती दिवाळी मागाय. मुझे ना और भी कुछ घर में दिवाली लेने के लिए जाना है, तो मेरा ये कुछ सामान मैं यहाँ पे रख सकती हूँ? पहिल्यांदा आपल्या घरात पाहुणे येतात, त्यांचं नीट स्वागत नको करायला. मी आले तर थांब. आता आम्ही इथेच हॉस्पिटलमध्ये आलोय. सगुणाला ऍडमिट केलंय, तिची सर्जरी करायची, त्याच विषयी डॉक्टरांशी बोलायला गेलेत ऋषिकेश. ओ गॉड, दिस इज अनबिलिव्हेबल. कोण असेल ही म्हातारी बाई? तिने फराळाच्या बॉक्स मध्ये का फटाके ठेवले असतील? नाही माहित. नशीब तुम्ही तिघ सुखरूप आहात. बरं, मला कुठलं हॉस्पिटल सांग ना वहिनी, मी लगेच पोहोचतो तिकडे. नाही 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 सौमित्र भाऊजी, इट्स ओके, आम्ही आहोत इथे. ऋषिकेशने सगळं मॅनेज केलंय. तुम्ही नका येऊ. आणि हो, इथे घरी कोणाला काही सांगू नका, उगाच टेन्शन येईल सगळ्यांना. वहिनी तू अजून घरच्यांचीच काळजी करतेस, त्यांनाही तुझ्याबद्दल असं वाटलं असतं तर किती बरं झालं असतं ना सौमित्र भाऊजी. नाही वहिनी, मी काहीच बोलत नाही. हे बघा, तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या, आणि जे काही असेल ते मला प्लीज कळवा. हो मी कळवते, डोंट वरी. बाय. म्हातारी बाई, कोण असेल ही म्हातारी बाई? ती मगाशी जेव्हा घाबरून घरात आली ना, तेव्हा तिच्या केसात पुसटचं काहीतरी पांढरं लागलं होतं, आणि ते डेफिनेटली पेंट नव्हतं. ओ गॉड, म्हणजे अवंतिकाचा संशय खरा होता. फटाके फेटवणारी ती म्हातारी बाई नक्कीच ऐश्वर्य आहे. बघ,
माझ्या गुंडीनं चहा सुद्धा केला. तू तिला इतक्या पोळ्या करायला सांगितलंस, गुलाब आला नाही म्हणून. आई, अगं सगळं एकटीनी तिने नाही केलं, मी आणि अवंतिकाने सुद्धा खूप पदार्थ केलेत. गुलाब कसला? गुलबकावलीचं फूल झालंय नुसतं. नाही तर काय, बरं आला नाही आणि कळवलंही नाही ना त्यानं. बायकोशी गुलूगुलू गप्पा मारत बसला असेल आणि फराळ हादळत असेल. वा जी वा, काय झालंय जाणून न घेता नुसती नावं ठेवत जातो. अरे दादा, काय चुकलं आजीच? बरोबर बोलते. तुला माहितीये का, सगळं ऐश्वर्यावर पडलं आणि आईवर. बर, त्याला यायचं नव्हतं तर तसं त्याने कळवायला पाहिजे ना आधी. हा बरोबर आहे रे, पण काय ना, संकट सांगून येत नाही सरण. संकट? कसलं संकट? आई सगुणा गुलाबदादांची बायको, तिला खूप भाजलंय आई. अगो बाई, काय सांगतेस काय? बापरे, हो फटाक्यांच्या ब्लास्ट मध्ये भाजली ती. ऋषिकेश दादा आणि जानकी बहिणी तिला हॉस्पिटलला घेऊन गेलेत. अरे पण नक्की झालं कसं आहे दादा? कुठे गेली होती ती नेमकी फटाके फोडायला? सगुणा आणि गुलाब ऋषिकेश दादा आणि जानकी बहिणीच्या घरी गेले होते. तिथून गुलाब नेहमीसारखा आपल्या घरी येणार होता. तिथे मिठाईच्या बॉक्समध्ये कुणीतरी फटाके ठेवले होते. सगुणा मिठाई समजून तो बॉक्स उचलायला गेली आणि अचानक फटाके फुटायला लागले. त्यात तिच्या साडीने पेट घेतला. बाप रे, फराळाच्या बॉक्स मध्ये फटाके! हे असं इतकं वाईट कोण मागत ग? आई, असतात काही वाईट माणसं ज्यांना दुसऱ्यांच्या जखमा बघून आनंद मिळतो. असो, ज्यांनी कोणी हे केलं असेल ना आई, त्यांचं कधीच भलं होणार नाही. मला काय वाटतं, आपण गुलाबला भेटायला हवं. मी जाते बाई हॉस्पिटलमध्ये, तू येशील का माझ्या बरोबर? आई, मी येते ना तुमच्या सोबत, चल आपण. हो, तू जाशीलच ग. तुझा स्पेशल बॉन्ड होता नाही का सगुणा बरोबर? हो आहे ना, कारण बिचाऱ्या सगुणाला मी बऱ्याचदा मदत केली. आणि काय ना अवंतिका, अशा वेळी कुठे जेव्हा बाहेर जायचं असतं ना, तेव्हा आई फक्त मला घेऊन जातात. आणि तसंही तुला उन्हाचा खूप त्रास होतो ना, डोकं दुखत तुझं. चला आई, निघूया. हो हो, आम्ही येतो. सांग, हो चहाची काळजी करू नको, मी घेऊन टाकू ना. प्रेक्षक हो, आजपर्यंत स्टार प्रवाह चॅनलला आपण भरभरून प्रतिसाद दिला, तसाच प्रतिसाद तुम्ही स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत रहा.